सर करूया सुरू. हा चालेल चालेल सर. हा हाँ सर माइक. देशपांडे सर, माइक माइक हाँ माइक सुरू करा. हाँ आता सांगतो उत्तम गुण. उत्तम गुण कशाला म्हणायचं तर ते काय म्हणजे कशाला उत्तम गुण, जे समाजातले बहुसंख्य लोक ज्या नियमांचं पालन करतात आणि जे समाजाला आदर्शवत नियम आहे तर त्या नियमांना आपण उत्तम गुण म्हणायचं. तर जेणेकरिता बाणे खुण म्हणजे आता सर्वज्ञपणाची, बघा जेणेकरिता बाणे खुण, जसं बाणाने आपण जमिनीवर खुण केली तर ती अधिक ठळकपणे उठून दिसते, तर तशा प्रकारे सर्वज्ञपणाचं लक्षण, सर्वज्ञपणाची खूण कोणती समजायची, की आदर्श व्यक्ती कुणाला समजायचं, कुणाला म्हणायचं. बरोबर तर व्यक्तीला कळत नाहीये, समजा कुणी आपण एकमेकाला भेटलो तर आदर्श व्यक्ती की नाही मला कसं कळणार, तर ते मला कळू शकत नाहीये. त्याची लक्षणं त्यांनी सांगितली, कुणाला आदर्श म्हणायचं. जसं दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला एखादा आजार झाला असेल तर त्या आपण लक्षणं सांगतो, मला ताप होतोय, खोकला येतोय, अमुक होतोय, तमुक होतोय, आणि मग डॉक्टर ठरवतात अमुक चाचणी करा, तमुक चाचणी करा, आणि मग त्या तपासणी झाल्यानंतर ते ठरवतात की अमुक अमुक एखादा आजार जडलेला असावा, आणि मग त्याचा उपचार केले जातात. तशा पद्धतीनं सर्वज्ञपणा ठरवण्याच्या काही खुणा येतात का, तर सर्वज्ञपणाच्या ठरवण्याच्या काही खुणा समर्थ रामदासांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कुणाला आदर्श म्हणायचं, सर्वज्ञ म्हणजे काय, सर्व जाणणारा, ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे अशा व्यक्तीला सर्वज्ञ असं म्हणतात. म्हणजे जो स्वतःविषयी जाणतो मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे, हे या संकल्पना ज्याच्या मनामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत तर त्याला सर्वज्ञ असं आपण म्हणतो. तर मग अशा सर्वज्ञपणाच्या काही खुणा आहेत का, कुठल्या खुणा सांगितलेल्या आहेत, तर समर्थांनी खाली त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वाट पुसल्याविना जाऊ नये, बघा फळ ओळखल्याविना खाऊ नये. मग कसं वागलं पाहिजे समाजामध्ये, तर समर्थ सांगतात त्या ठिकाणी की वाट पुसल्याविना जाऊ नये. आपल्याला जे काम करायचं आहे तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती आपल्याला असल्याशिवाय आपण त्या कामाच्या वाटेला जाऊ नये. म्हणजे ते काम आपल्याला त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी आणि मग आपण त्या कामाच्या वाटेला जावं. नाही तर आपल्याला बघा एखाद्या गावाला जायचं आपल्याला आणि रस्ता चुकलो आणि भलत्याच गावाकडे जायला निघालोय तर चालणार आहे का, लक्षात घ्या त्या ठिकाणी चालणार नाही आहे. लक्षात घ्या आपल्याला कोलंबसाची गोष्ट माहिती की कोलंबस तो भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि तर तो वेस्ट इंडिजच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, त्याला वाटलं हे भारतच आहे की, म्हणून तो इंडिया 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 म्हणा लागला, परंतु तो भारत नव्हता तर वेस्ट इंडिज बेट होती. म्हणजे लक्षात घ्या त्या ठिकाणी की आपण भलत्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते आणि म्हणून बघा की वाट पुसल्याविना जाऊ नये. रस्ता माहित पाहिजे की या रस्त्याने गेल्यानंतर मला हीच गोष्ट मिळणार आहे, तर हे आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे मी समजा पुण्याच्या रस्त्याला लागलो तर पुण्याच्या पुण्याला जाईल याची खात्री मला पाहिजे, नसेल तर मी इकडं विरुद्ध दिशेला जायला आलो आणि पुण्याला जायचं मला आणि विरुद्ध दिशेला जायला निघालो तर चालणार नाहीये. म्हणून त्या ठिकाणी मला जीवनामध्ये काय करायचं आहे तर ते मी आधी ठरवलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं मला, समजा मला वकील व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला आणखी शास्त्रज्ञ व्हायचंय, मला आणखी समाजसेवक व्हायचंय, मला एखादा नेता व्हायचंय, तर मला त्याची पार्श्वभूमी आज घडवायला लागेल. लक्षात घ्या मी आज त्या पद्धतीनं जर करायला लागलो प्रयत्न तर मला ते फळ मिळणार आहे, नसेल तर आपण त्या मार्गाने जर नाही गेलो तर आपल्याला आता नंतर आपलं समजा 10वी 12वी नंतर आपण भरपूर मोठे शिक्षण आपण घेतलं आणि नंतर ठरवायला लागलो की मला अमुक व्हायचंय तर होता येणार नाही. आपल्याला आधी मनामध्ये आपण संकल्पना ठरवली पाहिजे की मला कुठल्या रस्त्याला जायचंय, काय करायचं आहे, हे आता ठरवावं लागेल, किंबहुना आता तरी किमान आपल्याला ठरवावं लागेल. वाट पुसल्याविना जाऊ नये. त्यानंतर बघा फळ ओळखल्याविना खाऊ नये. फळ ओळखल्याशिवाय आपण त्या खाण्यामध्ये काय अर्थ नाही. बरेच वेळेला आकर्षक दिसणारी फळं ही विषारी असतात, लक्षात घ्या त्या ठिकाणी. खूप आकर्षक रंग आहे पण विषारी फळ आहे, तर त्या फळाचा उपयोग नाही. म्हणून बघा त्या ठिकाणी की फळाची माहिती असल्याशिवाय खाऊ नये. तशा पद्धतीनं आयुष्यामध्ये अमुक एखादं काम केल्यानंतर काय मिळणार आहे याची जाणीव आहे आपल्याला, माहिती आपल्याला की आता समजा चोर केली तर त्याचं फळ वाईट मिळणार आहे, आपल्याला शिक्षा भोगावी लागेल, जेलमध्ये जावं लागेल. म्हणून त्या फळाचा विचार आधी करावा, मला काय मिळणार आहे, हे केल्यानंतर मला काय मिळणार आहे त्याचा विचार आधी करावा आणि मग त्या फळाची गुणवत्ता तपासल्यानंतर आपल्याला ते सेवन करता येईल. म्हणून बघा कुठलंही फळ आणल्यानंतर किंवा सेवन करत असताना खात असताना त्या फळाच्या गुणावगुणांचा विचार आपण केला पाहिजे, अन्यथा आपल्याला समजा एखादं फळ आहे, कुजलेलं फळ आहे आणि ते खाल्लं समजा फळ,
तर त्याचे विषारी गुणधर्म शरीरात तयार होतील, आपल्याला शरीराला त्रास होईल, कदाचित आपला जीव सुद्धा गमवण्याची शक्यता असते. आणि म्हणून फळ ओळखल्याशिवाय आपण खाऊ नये असं सर समजत नेटचा असतो. प्रॉब्लेम आहे का? नाही, नेट आहे नेट माझ्याकडे मॅडम. जातंय वाटतं मध्ये मध्ये. हो का, असं वाला? नाही, माझ्याकडे आहे, नेट आहे, चांगलं आहे माझं. आपलं एक असे माझं असेल कदाचित का काय माहिती, बघायला पाहिजे, हा नाही, बघतो माझ्याकडे मी आहे, ते. फुल मी सेकंड फ्लोअरला आहे, त्यामुळे आता इथे बसलोय. सेकंड हा फ्लोअरवर हा आहे माझ्याकडे. असेल, अगदी आवाज क्लिअर आहे, आवाज अगदी क्लिअर आहे. आता येतोय. हा हा, वाट पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पडली वस्तू म्हणजे समजा जर रस्त्यात आपल्याला बघा कसं वागलं पाहिजे हे समर्थ सांगतात. सर्वज्ञपणाची लक्षणं सांगत असताना ते एकही गोष्टी सांगतात की वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. कुठली वस्तू रस्त्यात पडलेली आहे त्या गोष्टीचं आपल्याला भान नाहीये तर ती वस्तू आपण घेऊ नयेत. म्हणजे समजा त्यामुळं काय आपल्याला फळ मिळणार आहे जर ते माहित नसेल तर आपण ती वस्तू घेण्यामध्ये काही हशील नाहीये आणि त्यामुळे ती वस्तू घेऊ नये आपल्याला. तशा आता आपण सर्व बघतोय सगळेजण, तुम्ही मुंबईकर विद्यार्थी आहात आणि मुंबईमध्ये आपल्याला ह्या गोष्टीची पदोपदी आपल्याला जाणीव येते की रस्त्यामध्ये अतिरेकी जे आहे तर एखादा बॉम्ब वगैरे टाकण्याची शक्यता असते, ती वस्तू टाकण्याची शक्यता असते. आपण जर समजा विचार न करता जर त्याला हात लावला तर कदाचित मोठा अनर्थ त्यातनं ओढवू शकतो. आणि यामुळे अशा प्रकारच्या वस्तू ना विचारल्याशिवाय किंवा आपण खात्री केल्याशिवाय अशा गोष्टींना आपण हात लावू नये, लक्षात घ्या. ज्यांनी आणि तशा पद्धतीचं वर्तन त्याही काळामध्ये होतं. म्हणजे समजा एखादी वस्तू आपण जर न विचारता घेतली तर त्या काळामध्ये सुद्धा भलता सलता अनर्थ ओढवू शकत होता. एखादा राजद्रोहाचा आरोप एखाद्या व्यक्तीवर येऊ शकत होता. आणि म्हणून आपलं जे नाहीये तर ते आपण घेऊ नये, त्याचा विचार सुद्धा आपण मनामध्ये आणू नये, असा विचार त्या काळामध्ये समर्थांनी केला असावा बहुधा. ज्यांनी अर्धव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. ज्यांनी अर्धव, अर्धव या शब्दाचा अर्थ पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. एकाएकी म्हणजे कुठली वस्तू ती घेऊ नये. आणि पुढे ते म्हणतात बघा, ज्यांनी अर्धव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. अर्धव म्हणजे विनंती. मग जे लोकांची अर्धव, जर समजा लोकांनी एखादी मैफिल चालू आहे आणि आपल्याला गाण्यात उत्तम गाणं येतं आणि आपल्याला आग्रह केलेला आहे, तर आपण आग्रह तोडायचं का? तर तिथं लोकांचा आग्रह विनंती तोडू नये आपल्याला. उगीच लोक आग्रह करतायत, विनंती करतात आणि आपल्याला येत आहे आणि तरी आपण नाही 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 हो नाही हो असं म्हणतोय, तर ते बरोबर नाहीये, लक्षात घ्या. त्याने लोकांनी जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला आग्रह केला, आपल्याला जर ती गोष्ट अवगत असेल, येत असेल, ती कलाकुसर आपल्याला जर माहित असेल, तर आपण लोकांसाठी ती करून दाखवायला काय हरकत आहे? लोकांना जर त्याच्यामधनं चार घटका करमणूक मिळत असेल, लोकांचं जर मनोरंजन होत असेल, लोकांना जर आनंद मिळत असेल, तर ती गोष्ट आपण करून दाखवली पाहिजे. लोकांचं मन आपण दुखावता कामा नये. कारण बघा, लक्षात घ्या, ज्या माणसाला मोठं बनायचं आहे तर त्या लोकांनी लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो, लोकांना आवडतील अशा गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून आपल्याला जर मोठं बनायचं असेल, आपल्याला जर उत्तुंग भरारी घ्यायची असेल, तर मग लोकांच्या मनाप्रमाणे काही काळ आपल्याला निदान वागलं पाहिजे. लोकांची विनंती, लोकांच्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. पापद्रव्य जोडू नये. बघा पुढे ते म्हणतात की पापद्रव्य जोडू नये. पाप मार्गाने जो पैसा मिळतो तर त्या मार्गाने जो मिळणारा पैसा आहे तर तो पैसा आपण जोडता कामा नये. पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने. समजा आपण भ्रष्टाचार करून पैसे कमवतोय तर तो पैसा आपल्याला थोडा काळ आपल्याला असं वाटतं की बाबा या माणसाची खूप प्रगती झाली. बघा कालपर्यंत एखादा म्हणजे कुठला तरी पदावर होता, आज एकदम एकाएकी खूप पैसा आला, घर बांधलं मोठं, खूप संपत्ती मिळवली. पण ते काही काळासाठी असतं, लक्षात घ्या. बरोबर त्याचे वाईट परिणाम सुद्धा मिळायलाच लागलेले असतात. त्याच्याबरोबर लक्षात घ्या, पाप मार्गाने येणारा पैसा त्याचे वाईट परिणाम सुद्धा तितकेच प्रकर्षाने दाखवतो. आणि म्हणून पाप मार्गाने येणारं जे द्रव्य असतं तर ते द्रव्य कधीही त्या द्रव्याचं आपण ग्रहण करू नये, ते द्रव्य आपण स्वीकारू नये. बघा, खूप पैसा असतो, संतती चांगली नसते, खूप पैसा मिळतो, सुख मिळत नाही, समाधान मिळत नाहीये. खूप आज जर समजा पैशामध्ये जर समाधान असलं असतं, खूप संपत्ती मिळाल्यानंतर समाधान येणार असलं असतं, तर सगळ्यांनाच आनंद मिळाला असता. बघा एकदा अलेक्झांडरचं आक्रमण झालेलं होतं, इसवीसनपूर्व 327 मध्ये आपल्या भारतावर आक्रमण केलं होतं अलेक्झांडरनी. तर तो ग्रीक राजा ज्यावेळेला भारतामध्ये आला तर त्यावेळेला एक मुलगी रस्त्याने चाललेली होती, सॉरी एक साधू जे आहे तर ते रस्त्यामध्ये असे पडलेले होते, निवांत शांतपणे झोपलेले होते. आणि त्या साधूंकडे बघितल्यानंतर त्या अलेक्झांडरला राहुलं नाही. आणि मग राहुलं नाही नंतर तो त्या साधूंकडे गेला आणि त्या साधूंना म्हणाला, अहो महाराज म्हणाला,
हे काय करताय तुम्ही, विश्रांती का घेत बसलायत, काहीतरी आयुष्यामध्ये काम करा, काहीतरी प्रयत्न करा, मी बघा एवढं सगळं जग जिंकत आलो. तर ते म्हणाले की काय केलंस तू, काय केलंस तू? तर तो म्हणाला मी एवढी युद्ध केली, अमुक युद्ध केली, अमुक पर्शिया जिंकला, भारताचा काही भाग जिंकला, युरोपातले काही देश जिंकले मी. पुढे काय केलंस? खूप पैसे मिळवले, खूप संपत्ती मिळवली. बरं, पुढे काय करणार त्या पैशाचं? म्हणाला काय करायचं आहे पैशाचं? ती सगळी संपत्ती मी माझ्या देशाला घेऊन जाईन. बरं, तिथे गेल्यानंतर काय करणार आहे? ती संपत्ती सगळी त्या राजवाड्यामध्ये नेऊन ठेवेन. पुढे काय करणार आहे? मग काय, पुढे मला काय करण्यासारखं राहणारच नाही. तो म्हणाला मी खूप प्रदीर्घ काळ विश्रांती घेईन, मी मस्त खाईन पिन आणि विश्रांती घेईन, आणि ह्या सगळ्या पैशाचा उपभोग मी त्यासाठी करेन. तर ते साधू महाराज म्हणाले, अरे तू एवढे प्रयत्न करून हे सगळं एवढं लोकांना लुबाडून, एवढं लोकांचा संहार करून, एवढं लोकांना मारून, एवढे देश पादांक्रांत करून शेवटी करणार काय? तर विश्रांतीच घेणार आहे. तर ते तर काम मी आताच करतोय, काहीच न करता विश्रांती करतोय. तर मी मग मी श्रेष्ठ नाही का तुझ्यापेक्षा? मग त्या अलेक्झांडरचे खाडकन डोळे उघडले. बघा की आपण एवढी सगळी वाईट मार्गाने संपत्ती मिळवतोय, लोकांवर आक्रमण करतोय, आणि ते सगळे पैसे मिळतोय, आणि ह्याचा उपयोग काय आहे आपल्याला शेवटी? तर शेवटी आपण ह्याचा उपयोग काहीच, सगळी संपत्तीचा उपयोगच करू शकणार नाही. आपण विश्रांतीच घेणार आहोत शेवटी, लक्षात घ्या. आणि मग वाईट मार्गाने मिळवलेली जी संपत्ती असते तर ती वाईट मार्गालाच नेते. आणि म्हणून हा विचार आपण करावा त्या ठिकाणी, की पैशामध्ये काही सुख नाहीये, लक्षात घ्या. त्या ठिकाणी पैसे जर मिळवले असते तर पैशामध्ये जर सुख असलं तर जगातले सगळे श्रीमंत माणसं सुखी झाली असते, लक्षात घ्या. त्यामुळे पैशामध्ये सुख नाही, सुख हे मानण्यावर आहे. कमीत कमी गोष्टी असताना सुद्धा अत्यंत आनंदाने राहता येतं, पापद्रव्य जोडू नये, लक्षात घ्या. काही नाहीये, पैसे नाहीयेत, अडके नाहीत, आनंदाने राहायला काय पैसा लागत नाही, लक्षात घ्या. श्रीमंत माणूस आहे म्हणून तू काय आनंदात राहतोच असं नाहीये, गरीब माणूस आहे म्हणून तू दुःखी राहतो असं नाहीये, लक्षात घ्या. गरीब असून सुद्धा अत्यंत आनंदाने आपल्याला राहता येतं, पैसे पैशाची आवश्यकता नसते, लक्षात घ्या. सुख हे मानण्यावर आहे, पैशावर अवलंबून नसतं. पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. पुण्याचा मार्ग जो आहे तर तो आपल्याला बऱ्याच वेळेला त्रासदायक असतो, लक्षात घ्या. पण पुण्याचा मार्ग आपण सोडू नये, लक्षात घ्या. सत्य बोलणं हे आपण कधीही सोडता कामा नये. एकदा बघा असं झालं त्या ठिकाणी की जगातला श्रेष्ठ दानवीर कोण, असं धर्मराजांनी प्रश्न विचारला. धर्मराजाला असं वाटलं की मला बहुधा कृष्ण म्हणतील की जगातला श्रेष्ठ धर्मवीर म्हणजे किंवा दानवीर म्हणजे माझं नाव घेतलं, असं युधिष्ठिराला असं वाटलं. पण कृष्णाने असं सांगितलं की जगातला श्रेष्ठ दानवीर जो आहे तर तो कर्ण आहे. मग ते म्हणाले की मी सिद्ध करतो. काही वेळानंतर पाऊस पडायला लागला आणि एक वृद्ध व्यक्ती त्या धर्मराजाकडं वाळलेली लाकडं मागायला आला. तर तो धर्मराजा असं त्याला म्हणाला की बाबा रे, आत्ता पाऊस पडतोय आणि इथं या वेळेला वाळलेली लाकडं कुठेही मला मिळणार नाहीयेत, तर तू उद्या परवा जर आलास तर मी तुला वाळलेली लाकडं देईन. आणि मग कृष्णाने त्या तो वृद्ध व्यक्ती पुन्हा भिक्षा मागण्यासाठी कर्णाच्या दरवाजामध्ये गेला. धर्मराजाला घेऊन कृष्ण त्या कर्णाच्या त्या घरापर्यंत गेले आणि तिथे गेल्यानंतर कर्णाला पण त्यांनी तशीच भिक्षा मागितली की मला वाळलेली लाकडं पाहिजेत. तर त्यावेळेला मग कर्णाने काय केलं असेल तर क्षणाचा विचार केला नाही. घराच्या ज्या वाळलेल्या खिडक्या होत्या, खिडक्या सगळ्या फोडल्या भराभराभरा आणि त्या खिडक्या फोडून त्याची जी लाकडं आहेत तर ती सगळी काढली आणि त्याची मुळी बांधली आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या ताब्यात दिली. बघा लक्षात घ्या. आणि मग कृष्ण म्हणाले की बघ, मी तुला असं का म्हणालो की कर्ण हा श्रेष्ठ दानवीर का आहे? तर त्यांनी पाठीमागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही, पटकन निर्णय घेतला आणि त्यांनी काय केलं त्या ठिकाणी की पटकन दान दिलं. पुण्य मार्ग सोडू नये, कितीही कठीण काळ आला तरी सुद्धा पुण्याचा मार्ग हा सोडायचा नाही. तू विचार केलास उद्या परवा जाईल, पण उद्या परवापर्यंत तू जिवंत राहशील किंवा तो जिवंत राहशील याचा काय नियम आहे? तर तो त्यांनी तो विचार केला कर्णाने आणि पटकन घराचे दरवाजे मोडून किंवा खिडक्या मोडून ते सगळी लाकडं त्याला देऊन टाकली. बघा लक्षात घ्या, कधा काळी कुठल्याही प्रसंगामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी सुद्धा आपण हा पुण्याचा मार्ग सोडू नये. तोंडाळ असती भांडू नये, वाचाळ असती तंडू नये. बघा लक्षात घ्या, तोंडाळ म्हणजे बडबड करणारी व्यक्ती, तोंडाने जी सतत अव्याहतपणे बडबड करती अशा व्यक्तीला आपण तोंडाळ असं म्हणतो. वाचाळ असती तंडू नये, वाचाळ व्यक्तीला म्हणजे जी सतत अव्याहतपणे बडबड करते, भांडकुदळ आहे अशा व्यक्तींना आपण बोलण्यामध्ये काय अर्थ नाही, आपली क्रय शक्ती जाते, लक्षात घ्या. अशा व्यक्तींशी जर आपण वाद घातला तर ते वादासाठी वाद घालतात आणि मग अशा व्यक्तींशी जर वाद घातला तर आपला आपला वेळ, आपले परिश्रम, आपली बुद्धिमत्ता वाया जाते.
आणि म्हणून अशा व्यक्तींशी आपण वाद घालू नये, लक्षात घ्या. लक्षात नंतर संत संग खंडू नये अंतर्यामी. संतांची जी संगती आहे, संतांचे संतांशी आपली जुळलेली जी नाळ असते, तर ती कधी खंडित करू अंतरंगामध्ये मनामध्ये दिली पाहिजे. लक्षात घ्या, बघा संत तुकारामांचे का अभंग आलो याची कारणासाठी झाडू संतांचे मार्ग. संत राम संत तुकाराम महाराज असं म्हणतात की यासाठीच आम्ही संत जन्माला आलेलो आहोत की आम्ही संतांचे हे सगळे जे मार्ग आहेत, लोकांच्या मार्गाचे जे काटे आहेत, तर ते काढण्यासाठी आम्ही जमलेले आहोत. ते म्हणतात वाणियाच्या दुकानी निमित्त मात्र मापासी बसलेलो आहे. लक्षात घ्या, वाण्याच्या दुकानामध्ये एखादा नोकर कामाला असतो तर तो काय आहे त्या ठिकाणी की तर तो खऱ्या अर्थाने काय त्या दुकानाचा मालक नसतो. जो मालक सांगेल तो मापतं त्या ठिकाणी लोकांच्या पदरामध्ये घालतो आणि मग तशा प्रकारे ते मापतं ओतण्याचं काम तो करतो. तर तशा प्रकारे संतांच्या सहवासात आपण जर आलो तर आपल्याला सुद्धा योग्य अशा प्रकारचं मापतं आपल्याकडे मिळाल्याशिवाय राहत नाही. गुरुचरित्रामध्ये कथाची सांगितलेली की एकदा नरसिंह सरस्वती भिक्षा मागण्यासाठी एका व्यक्तीच्या घरामध्ये गेले तर तो त्या घरातली जी पुरुष मंडळी पुरुष होता तर तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि स्त्री होती तर ती घरामध्ये बसलेली होती आणि त्यांच्या घरापुढे एक वेल होता, त्या घेवड्याचा वेल होता आणि त्या घेवड्याचा वेल जो आहे तर त्या घेवड्याच्या वेलावर ते घेवडा जो येत होता तर ते शिजून ते दोघं नवरा बायको खायचे. बऱ्याच वेळेला भिक्षा मागायची नाही, अत्यंत दारिद्र्य अवस्था होती आणि ते ज्या वेळेला नरसिंह सरस्वती तिथे गेले आणि भिक्षा मागायला गेले तर त्या बहिणी ते घेवडा त्यांना 2-4 घेवडे त्यांना दिले आणि सांगितलं महाराज याच्याशिवाय माझ्याकडे काही नाही आहे. पण त्या नरसिंह सरस्वतीने जाताना ती जी वेल आहे ती घेवड्याची वेल पण तोडून टाकली आणि त्या बैला खूप दुःख वाटलं की आपलं काय नशीब आहे, किती आपण त्या घेवड्या खाऊन कसं तरी जगत होतो आणि ती घेवड्याची वेल सुद्धा स्वामींनी तोडून टाकली. आणि नवरा आल्यानंतर तर ते म्हणाले आपलं कर्म. आणि मग त्यांनी त्या नवऱ्याने असा विचार केला की आता ही वेल तोडलीच आहे तर ती मुळापासून आपण काढून टाकूयात, म्हणजे आता ती येणार नाही, दुसरं काहीतरी लावावं. त्यामुळे त्यांनी ते वेल मुळापासून काढली तर तिथं मोठा हंडा, सोन्याचा हंडा त्यांना सापडला, पैसे अडके सापडले आणि मग ते स्वामींना शरण गेले. लक्षात घ्या, म्हणजे क्षणमात्र आपण जर संतांच्या सहवासात आलो, या सज्जनांच्या सहवासात आलो तर मोठं धन प्राप्त होतं. आणि म्हणून अशा प्रकारे या संतांचा सहवास, या सज्जनांचा सहवास आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तोडता कामाला. लक्षात घ्या, अंतर्यामी मनामध्ये, अंतर्यामी म्हणजे मनामध्ये त्यांचा सहवास आपण नेहमी जपला पाहिजे. लक्षात घ्या, आळसे सुख मानू नये, तहाडी मनास आणू नये. बघा, आळसे सुख मानू नये, आळसामध्ये सुख नाहीये. लक्षात घ्या, सतत कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे मला या वेळेला हे काम करायचंय ना, तर त्याच वेळेला माझ्या हातनं ते काम झालं पाहिजे. लक्षात घ्या, काय होतं की जसं आपण मोठे होत जातो तसं आळस वाढत जातो. लक्षात घ्या, आणि आळस वाढला की आपलं सगळं काम चिकटतं, आपलं काम नीट होत नाही. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की 9वी 10वी 11वी 12वीचं हे जे वय आहे तर या वयामध्ये प्रचंड आळस मनामध्ये निर्माण होतो आणि या वयामध्ये आपल्याला अभ्यास करू नये, बोलू नये, झोपून राहावं. 10वीचे विद्यार्थी बघा किती वेळेला झोप येते, ऐकत असताना सुद्धा बऱ्याच वेळेला झोपत, आळस करत, पलंगावर पडून झोपून अशा पद्धतीनं आपण ऐकतो. आपल्याला ताड बसून, जोपर्यंत आपण ताड बसून ऐकत नाही तोपर्यंत आपला मज्जा रज्जू पर्यंत आपलं ज्ञान ग्रहण होत नाही, तोपर्यंत आपलं ते ज्ञान साचत नाही आणि मग आपण म्हणतो की अरेच्छा मला लक्षातच राहत नाही. का लक्षात राहत नाही? ताड बसून आपण ऐकत नाही आणि म्हणून ते ज्ञान आपल्यामध्ये साठत नाही. आळस आपल्या मनामध्ये सतत येतो, सतत आपण अशा वाकलेल्या अवस्थेमध्ये बसतो आणि याचा परिणाम असा होतो की आपलं जे ज्ञान आहे, संग्रहणाची जी वृत्ती आहे तर ती कमी होते आणि ते ज्ञान आपलं संग्रहित होत नाही. आणि म्हणून आळसामध्ये सुख नाही. लक्षात घ्या, आळस सोडून द्यावा. आपण ठरवा आयुष्याचं काय मला आयुष्यामध्ये करायचंय, हे मला करायचं आयुष्यामध्ये हे मिळवायचंय, तर त्यासाठी माझी योजना आज तयार पाहिजे. लक्षात घ्या, आज मी योजना केली पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे मला इतक्या वाजता उठायचंय, हेच काम करायचंय. बऱ्याच वेळेला कोणीतरी सांगतं, शिक्षक सांगतात, आई वडील सांगतात आणि मग तात्पुरता परिणाम होतो. आज मी सांगितल्यानंतर उद्या कदाचित विद्यार्थी उठतील आणि उद्या पुन्हा कामाला लागतील, सकाळी 5:30 उठतील. पण असं उपयोगाचं नाही. लक्षात, मला याच वेळेला उठायचं, याच वेळेला काम करायचंय असं मी माझ्या मनाने ठरवलं पाहिजे आणि असं ज्या वेळेला मला वाटतं तर त्यावेळेला मी खऱ्या अर्थाने काम करतो. म्हणून आळसे सुख मानू नये, आळसामध्ये सुख नाहीये. लक्षात घ्या, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे एम्प्टी माइंड सिव्हिल्स वर्कशॉप, रिकामं मन हे सैतानाचा कारखाना असतो. म्हणून आळसामध्ये आपण कधी सुख मानू नये, सतत कार्यमग्न आपण असावं
आणि जेवढं आपण कार्यमग्न असतो तर तेवढं आपण उत्साही पण राहतो, लक्षात घ्या. सहाडी मनास आणू नये. सहाडी म्हणजे काय? लावालावी करणं, भांडण तंटा निर्माण करणं, ही गोष्ट चांगली. एकमेकांशी भांडावांडी करणं, चहाडी लावणं, या गोष्टी चांगल्या नाहीयेत. म्हणून अशा प्रकारे बऱ्याच वेळेला आपल्या फायद्यासाठी आपण काय करतो, याचं त्याला त्याच्या ह्याला आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला की अशा गोष्टी केल्यानंतर आपल्याला फायदा मिळतोय. थोड्या काळासाठी फायदा होतो, परंतु काही काळानंतर लक्षात घ्या की लोक ओळखतात की हा माणूस कसा आहे, ते लोक ओळखतात आणि ओळखल्यानंतर कुणीच जवळ आपल्याला उभं करत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा प्रकारच्या सहाड्या किंवा अशा प्रकारचं एकमेकांना सांगणं या गोष्टी आपण करू नये, लक्षात घ्या. त्या ठिकाणी अशा गोष्टी मनात सुद्धा आणू नये. शोधल्याविना करू नये कार्य काही. बघा, आपल्याला जे काम करायचं आहे तर त्या कामाचं आपण यथासांग त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याची तयारी आपण केली पाहिजे आणि ज्या वेळेला आपण तयारी करू तर त्याच वेळेला ते कार्य सिद्धीला आपलं जाऊ शकतं. आपली तयारीच नसेल, शोधतच नाही आपण, आणि मग नुसतंच आपण तयारी करायला लागलो तर उपयोगाचं नाहीये. आपल्याला सर्व पार्श्वभूमी माहीत पाहिजे, सर्व गोष्टीची घटनांची जाणीव आपल्याला पाहिजे आणि तसा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी एकदा एक डॉक्टरांच्याकडे एक साधू आले आणि साधू आल्यानंतर साधूंचा हार्टचं ऑपरेशन करायचं होतं आणि हार्टचं ऑपरेशन केलं, लक्षात घ्या त्या ठिकाणी की हार्टचं ऑपरेशन त्या डॉक्टरांनी केलं आणि मग हार्टचं ऑपरेशन केल्यानंतर ते साधू बरे झाले आणि बरे झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विचारलं की का हो म्हणाले साधू महाराज, मी तुमचं हृदय फाडून बघितलं पण तुमच्या हृदयामध्ये मला कुठं देव दिसला नाही. तुम्ही सतत लोकांना उपदेश करतात देव आहे देव आहे, तर तुमचं हृदय फाडून बघितलं परंतु तरी मला तुमच्या हृदयामध्ये देव दिसला नाही. तर त्या साधू महाराजांनी सांगितलं, ते साधू महाराज असं म्हणाले की बाबा रे, की तुम्ही हृदय फाडून बघितलं ही गोष्ट सत्य आहे, तुम्ही त्यातलं देव तुम्हाला सापडला नाही ही पण गोष्ट सत्य आहे, पण एक लक्षात घ्या त्या ठिकाणी की दुधापासून आपण तूप निर्माण करतो का नाही, दुधापासून लोणी, लोणापासून तूप हे निर्माण होतं का नाही. मग दूध बघितल्यानंतर तुम्हाला लोणी दिसतं का लगेच? नाही दिसत. तर त्यासाठी काय करावं लागतं? आधी घुसळण करावी लागते, त्याच्यातनं लोणी वेगळं करावं लागतं, लोणी कडवावं लागतं, मग ताक निर्माण होतं. तशा प्रकारे परमेश्वर बघायला सुद्धा विशिष्ट प्रकारची दृष्टी आपल्याला लागते, लक्षात घ्या. त्याशिवाय परमेश्वर दिसत नाही, लक्षात घ्या. म्हणून बघा की शोधलं पाहिजे. जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम नीट करता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते अवगत होणार नाही, दिसणार नाही. काही कार्य काही, लक्षात घ्या. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, लक्षात घ्या. सभेमध्ये लाजू नये. ज्या वेळेला सभा असेल तर त्यावेळेला सभेमध्ये आपल्याला आपलं ज्ञान प्रकट करण्याची संधी आहे, लक्षात घ्या. आणि मग ज्ञान प्रकट करण्याची संधी असताना त्या ठिकाणी आपण लाजायचं काहीच कारण नाही, लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी आपलं जे ज्ञान आहे तर तिथे सभेमध्ये आपलं ज्ञान आपल्याला प्रकट करता आलं पाहिजे, ते दाखवता आलं पाहिजे. बाष्कळपणे बोलू नये. बघा, बाष्कळपणे म्हणजे काय? त्या ठिकाणी की विनाकारण काहीतरी बोलायचंय, बडबड करायचं. आपल्या बोलण्यावर लोक आपला दर्जा ठरवतात. तुम्ही कसं बोलता, कसं वागता, कसं तुम्ही इतरांशी तुमची बोलण्याची पद्धत आहे, तर त्याच्यावर लोक तुमचा दर्जा ठरवतात, लोक तुमच्याशी. आणि म्हणून तुम्ही बघा, लक्षात घ्या की बोलत असताना बऱ्याच वेळेला शांतपणे, संयमितपणे आणि लोकांना पटेल अशा पद्धतीनं आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगीच काहीतरी बोलायचंय, आपण काही खात खात बोलतोय, हसत हसत बोलतोय. संस्कृत मध्ये एक त्या कालिदासांचा एक श्लोक आहे, तर ते कालिदास असं म्हणतात त्या ठिकाणी, त्या मूर्खाची लक्षणं सांगत असताना ते म्हणतात की खादान्य गच्छामी हस्तन्न जल्पे गत्तन्न शोचामी द्वाभ्या तृतीयो न भवामी राजन किम कारण राजन भवामी मूर्खो. म्हणजे ते असं म्हणतात राजा, हे राजा मूर्खांची काही लक्षणं आहेत की खात खात बोलणं, त्यानंतर हसत हसत बोलणं, त्यानंतर गेलेल्या गोष्टीचा शोक करणं आणि दोघांच्या मध्ये पटकन तिसऱ्याने बोलणं, हे सगळे बाष्कळपणाची मूर्खपणाची लक्षणं आहेत. आणि मी असं काहीच केलेलं नसतं ना, हे राजन किम काम राजन किम कारण राजन भवा मी मूर्ख, मला का मूर्ख म्हणाला, असं तो राजाला कालिदास म्हणतोय. म्हणजे बाष्कळपणा याला म्हणतात. हे हा अशा पद्धतीचं आपलं वर्तन हे बाष्कळपणाचं आहे. जर असं वर्तन आपण जर केलं तर आपण सर्वज्ञ ठरणार नाही, समाजामध्ये आदर्श आपण ठरणार नाही. म्हणून अशा प्रकारचं वर्तन आपलं असता कामा नाही, लक्षात घ्या. पैज होड घालू नये काही केला. पैज आणि होड म्हणजे आपण दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. पैज म्हणजे पण शर्यत आणि होड म्हणजे पण शर्यत आहे, पण त्याची तीव्रता संत रामदासांनी वाढवलेली आहे.
जे ते म्हणतात त्या ठिकाणी की तीव्रता वाढवल्यानंतर काय होतं की बघा दूध कोमट आहे आणि गरम असणं याच्यामध्ये फरक आहे. तर तशा प्रकारे गरम असणं आणि उकळलेलं दूध असणं याच्यामध्ये पुन्हा फरक आहे, लक्षात घ्या. तशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला समर्थ रामदास असं म्हणतात त्याची तीव्रता वाढवताना ते असं म्हणतात पैज होड घालूनही काही केला विनाकारण शर्यत लावणं पैज घालणं ओढ करणं असल्या गोष्टींच्या भानगडीमध्ये आपण पडू नये. असं केल्यानंतर आपलं कार्य लयाला जातं, व्यर्थतेला जातं, आपल्या कार्याच्या त्यातनं सिद्धी काही प्राप्त होत नाही. जे काम हातात घेतलं ते राहतं भलतीकडंच आणि आपलं दुसऱ्या दिशेने कार्य जायला लागतं. आणि म्हणून अशा प्रकारे या गोष्टींच्याकडे आपण लक्ष देता कामा नये, लक्षात घ्या. कोणाचाही उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, उपकार घेऊ नये, लक्षात घ्या. शक्यतो आपल्याला स्वतंत्रपणे आपल्याला काम करता आलं पाहिजे आणि उपकार घेण्या शक्यतो घेण्याचं टाळलं पाहिजे. विशिष्ट काळामध्ये काही वेळेला घेण्याची पाळी आलीच तर तो घेतलेला उपकार आपल्याला राखू नये. समर्थ बजावून सांगतात बघा का राखू नये, तर समजा उपकार करता माणूस कदाचित आपल्यावर छत्र धरतो आणि त्याच्या उपकाराखाली आपण दबून जातो आणि आपल्याला असं वाटण्याची शक्यता असते त्या ठिकाणी या माणसाने आपल्यावर उपकार केलेले आहेत, तर मग याचं मन आपल्याला मोडता येणार नाही आणि मग चुकीचे निर्णय आपल्या हातून होऊ शकतात, चुकीचा निर्णय आपण घेऊ शकतो. आणि म्हणून जर एखाद्याची उपकार शक्यतो घेऊच नाहीत आणि घेतलं तर तसं त्याची परतफेड आपल्याला करता आली पाहिजे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी परपीडा करू नये विश्वासघात, बघा लक्षात घ्या ते सांगतात त्या ठिकाणी परपीडा, पर म्हणजे दुसरा आणि पीडा म्हणजे दुःख, म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याचा कार्य आपल्या हातून कदापिही घडू नये, लक्षात घ्या. तर विश्वासघात करू नये, एकदा जर विश्वास दिला तर तो विश्वास आपण शेवटपर्यंत निभावला पाहिजे. आपल्याला मध्यंतरी असं सांगितलं होतं त्या ठिकाणी की ज्या वेळेला 1761 ला 14 जानेवारी 1761 ला पानिपतच्या रण मैदानामध्ये युद्धाला सुरुवात झालेली होती, दुपारी 1 वाजेपर्यंत मराठी जिंकत आलेले होते, पण 3 दिवस मराठी सैनिकांच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, पाणी नव्हतं आणि दुपारी 1 नंतर 12 नंतर दक्षिणायनाला सुरुवात झाली आणि दक्षिणायनाला सुरुवात झाल्यानंतर बरोबर मराठ्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश यायला लागला आणि 3 दिवस अन्न पाण्याविना मराठी होते आणि अशा वेळेला सैनिक युद्ध जिंकतात एका बाजूला आणि रण मैदानामध्ये पाणी पाणी शोधतायत अशी परिस्थिती निर्माण झाली. सैन्य पाणी 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 म्हणत सोडायला लागलं आणि पळत गेलेलं अब्दालीच्या सैन्याला कळेच ना की काय चाललंय रण मैदानामध्ये. एकीकडे पळतात आणि मागे बोलून बघून विचार करतायत अरे मराठ्याचं सैन्य कुठं पळत सुटलंय, तर ते पाणी शोधत होतं, लक्षात घ्या. आणि दुपारी 4 वाजेपर्यंत अशा पाणी पाणी शोधणाऱ्या सैन्याचा पराभव, पूर्णपणे पराभव या अब्दालीच्या सैन्याने केला. आणि यावेळेला विश्वासराव पेशवे सदाशिवराव पेशवे जे तर ते सगळं सैन्य पराभूत होतं. जनकोजी शिंदे 1500 मावळ्यांचं त्या भगव्या ध्वजाजवळ थांबलेला होता आणि विश्वासराव पेशव्याला गोळी लागलेली होती आणि सदाशिवराव भाऊ जो आहे तर तो एका चंद्रमणी नावाच्या घोड्यावर बसलेला होता आणि तेवढ्यामध्ये तानाजी खराडा नावाचा एक सरदार मराठी सरदार या सदाशिवराव भाऊंच्या जवळ आला आणि तो असं म्हणाला सदाशिवराव भाऊंना की आता छात्र धर्माची शर्त झाली या उपरी निघावे याची उत्तम. तो असं म्हणाला किती लढाल, सगळं सैन्य लाखाचं सैन्य गारद झालं आणि किती प्रचंड पराक्रम तुम्ही केला आणि आता बाद झालं लढाईचं, आता या उपरी निघावे याची उत्तम. बघा रणछोडदास आहे, कृष्णाला सुद्धा पळावं लागलं म्हणून त्याचं नाव रणछोडदास पडलं. आता तुम्ही तर एवढं लढलात, प्रचंड पराक्रम गाजवलात, अन्ना पोटात अन्नाचा कण नाहीये, पाणी नाहीये, सकाळपासून लढता आहात आणि आता खूप छात्रधर्म झाला, आता सगळं पांगापांग झाली, आता आपलं जीवन महत्वाचं आहे, चला पळा माझ्या बरोबर, असं तो म्हणायला लागला त्या सदाशिवराव भाऊ पिशव्यांना. तर ते असं म्हणाले की पळावे काय म्हणून मी पळावे, तर ते असं म्हणाले बघा की असं म्हणाले की काय काय पळावे काय म्हणून मी पळावे, या उपरी लढीता लढता मरावे हिची उत्तम, काय म्हणून पळायचं, काय काळ तोंड जाऊन महाराष्ट्रामधल्या लोकांना दाखवू त्या ठिकाणी की सदाशिवराव भाऊ पळून आला लढाईच्या मैदानामध्ये, असं काळ तोंड दाखवू तिथं, त्यापेक्षा लढता लढता मेलं तर उत्तम आहे, जीवाचं सोनं होईल, परंतु मी कदापि दगा देणार नाही, विश्वासघात करणार नाही आणि तू शेवटपर्यंत लढत राहिले आणि शेवटी तिथं मृत्यूमुखी पडले, लक्षात घ्या त्या ठिकाणी. कदाची कदापिही विश्वासघात करणार नाही, लक्षात घ्या त्या ठिकाणी, की अशा पद्धतीनं परपीडा करू नये, विश्वासघात बघा विश्वासघात करणार नाही. एकदा शब्द दिलाय तर तो शब्द पाळला पाहिजे, प्राणपणाने तो शब्द त्यांनी पाळला त्या ठिकाणी. व्यापकपणा सांडू नये, व्यापकपणा म्हणजे ज्याला मोठं व्हायचंय ना, तर त्यांनी व्यापकपणा मी आणि माझं कुटुंब याच्यापेक्षा सुद्धा माझे विश्वची व्हावे माझे घर, अशी प्रकारची भावना आता विश्वात्मके देवे ही ज्ञानेश्वरांची जी भावना आहे, तर ती भावना व्यापकपणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, लक्षात घ्या त्या ठिकाणी.
तर पराधीन होऊ नये, परा दुसऱ्याच्या अधीन असतं, दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आपण जाऊ नये. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला स्वतंत्रपणे विचार करता यायला पाहिजे, आपण स्वतंत्रपणे कार्यरत असलं पाहिजे, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. आपण बऱ्याच वेळेला पाहुणे म्हणून दुसऱ्यांच्या घरी जातो आणि दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला आळसामध्ये झोपून राहतो, अंथरूण पांघरून आपले काढत नाही, जेवणाचं ताट तिथलं टाकतो आपण, आळस ताटतो. तर अशा प्रकारची वर्तणूक आपली कामं नाही. लक्षात घ्या की आपलं ओझं वाटेल अशा पद्धतीने आपण पाहुण्याने वागू नये. आपण त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर पहाटे उठलं पाहिजे, आपल्या अंथरूण पांघरून आपण काढले पाहिजे, व्यवस्थितरीतीने त्यांच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. असे जर पाहुणे आले तर लोक म्हणतील चार नाही 8 दिवस राहा, पण जर सगळंच काम त्या पाहुण्यांना करावं लागलं तर ते म्हणतील कधी एकदा पिढा गेलेली बाहेर. बरं, म्हणून आपलं ओझं कुणावरही घालू नये, आपल्याला स्वतंत्रपणे राहता आलं पाहिजे त्या ठिकाणी. आपलं आपला त्रास इतरांना होईल अशा पद्धतीचं वर्तन आपण सोडू नये. लक्षात घ्या, सत्य मार्ग सत्यपंथ जाऊ नये. सत्याचा जो मार्ग आहे तर तो कधीही आपण सांडू नये, तो मार्ग आपण सोडू नये. लक्षात घ्या, वाईट मार्गाने असत्यपणे आपण वाईट मार्गाला जाण्याचं आपण मना सुद्धा योजू नये. लक्षात घ्या, आपल्याकडे एक श्लोक आहे, खंडाग्रह व्रत विषम व्रत हे भलेपणाचे. की सत्याच्या मार्गावर चालणं म्हणजे काय आहे, की खडगाग्रह सम विषम व्रत हे भलेपणाचे. तलवारीच्या पात्यावर जर पाय पडला तर पाय आपला असा त्याच्यात रक्त यायला लागतं, रक्त बोंबाळ होतो पाय. तशा प्रकारे सत्य मार्गाने चालणं म्हणजे हे विषम व्रत आहे, अतिशय कठीण अशा प्रकारचं व्रत आहे. लक्षात घ्या की घेतले व्रत नाही आम्ही अंधतने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून याचा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी. हे अत्यंत सतीच्या वाणासारखं आहे, सत्य मार्गाने चालणं म्हणजे सतीच्या वाणासारखं हे व्रत आहे असं म्हणायचं. लक्षात घ्या, असत्य म्हणून असत्य पंथे जाऊ नये, असत्य मार्गाने चुकीच्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करू नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, आणि परत त्याचा अभिमान तर आपण बाळगू नये. एकतर वाईट मार्गाने असत्य मार्गाने जाऊ नये, सत्य मार्गाने जावं. आणि असत्य मार्गाने गेल्यानंतर बऱ्याच वेळेला सांगतात की हे म्हणजेच खरं आहे, हेच बरोबर आहे, मी केलेलंच बरोबर आहे, असं पण काही लोक अभिमान बाळगतात. तर हे असं करणं पण हे चुकीचं आहे असं ते म्हणतात त्या ठिकाणी. सर 2 मिनिट राहिले आता. हा सर, 2 मिनिट राहिले, परत तिसरं सेशन आपल्याला सुरू करावं लागेल. एक 10 मिनिट चालेल. बरं, हो हो, परत सगळ्यांनी लॉग इन सांडावी सत. हो, अपकीर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी. बघा, अपकीर्ती म्हणजे अप म्हणजे वाईट, वाईट मार्गाने मिळवणारी जी मिळणारी जी कीर्ती असते तर ती आपण मिळवू नये. लक्षात घ्या, अपकीर्ती ते सांडावी सोडून द्यावी, वाईट मार्गाने आपण कीर्ती मिळवू नये, सतकीर्ती वाढवावी. चांगल्या मार्गाने आपल्याला कीर्ती अर्जित केली पाहिजे, ती संपादित केली पाहिजे, ती मिळवली पाहिजे. लक्षात घ्या त्या ठिकाणी, सत म्हणजे चांगलं, चांगल्या मार्गाने सत अशी कीर्ती, तर कर्मधारय समास आहे. तर सत म्हणजे चांगल्या मार्गाने आपण कीर्ती अर्जित केली पाहिजे. मी म्हणलो मगाशी की सगळे सामासिक शब्द आहेत, सत अशी कीर्ती. कर्मधारय समासाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अपकीर्ती म्हणजे अप म्हणजे वाईट अशी कीर्ती, तर हे सुद्धा कर्मधारय समासाचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. तर सत्यकीर्ती वाढवावी, विवेकी दृढ विवेकी विवेके दृढ धरावी वाटत सत्याची. विवेक म्हणजे योग्य अयोग्य त्याचा विचार, आपण योग्य काय अयोग्य काय याचा विचार करावा. आणि दृढ म्हणजे निश्चयाने, जे एकदा केलेलं आहे तर ते सोडून चालणार नाही, एकदा धरलंय तर ते सोडून चालणार नाही, ते कायमस्वरूपी आपण धरलं पाहिजे. आणि दृढ धरलं पाहिजे, कायम धरलं पाहिजे, निश्चयाने चाललं पाहिजे त्या ठिकाणी. एखादं काम घेतल्यानंतर त्यामध्ये संकट येणारच आहेत, पण त्या मार्गाने चालत असताना आपल्या मनामध्ये दृढ संकल्प असायला हवा, आणि मग त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद. हॅलो. हा हॅलो सर. हॅलो शला का? हा काय सुनीताला सांग ना. हा हा सुनीता मॅडम. हा सुनीता गोळे मॅडम. अतिशय सुंदर विवेचन की आता माझं हे ऐकणं तुमचं ही तिसरी वेळ आहे सर. आणि मी नेहमी सांगते त्या पद्धतीने आजची उदाहरणं जी दिली विद्यार्थ्यांसाठी मुलांनो, सर खरोखरच की मिनल मॅडमने ओळख करून देताना सांगितला की त्यांचा स्वभाव, मला वाटतं सरांनी ही कविता शिकवली ती शिकवत असताना. आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेले देशपांडे सर म्हणजे कविता ते जगतायत हा अनुभव मला आलेला आम्हा सर्वांनाच
शिक्षकांना की त्यांनी जे जे सांगितलं ते सर जगतायत असा अनुभव आम्हाला आला आणि म्हणून ते कसे चांगले श्रोते आहेत वक्ते आहेत त्यापासून ते आर्जव त्यांनी कोणतीच विनंती कधी कुणाची मला